महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. केडीएमसीचे आयुक्त महापालिकेत बसून शाखा चालवत आहेत. आयुक्त हे शिवसेनेचे काम करत आहेत की नागरिकांचे काम करत आहेत हे आम्हाला समजत नाही, अशी टीका राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी केली आहे. कल्याण शिळ रोडवर काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे, मात्र अनेक ठिकाणी काम अर्धवट झाल्याचे दिसून येते. कल्याण शिळ रोडवरील गोळवली गाव येथे 6 महिन्यांपासून खड्डा खोदून आहे, त्यामुळे गावात पावसाचे पाणी साचत आहे आणि अपघातसुद्धा होत आहे, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने महापालिकेच्या विरोधात बॅनरबाजी करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी ऑलिम्पिकमध्ये जर खराब रस्त्यांची स्पर्धा असती तर असा आशय असलेले फलक लावत पालिका प्रशासनावर टीका केली आहे. काय नक्की प्रॉब्लेम आहे आणि काय परिस्थिती आहे? बॅनर लावण्याचं कारण आहे की झोपलेल्या प्रशासनाला कुठल्याही परिस्थितीत उठवायचं आहे. गेल्या वर्षभरापासून नागरिक त्रस्त आहेत. MSRDC कडे दर्जाहीन रस्ते पूर्ण करण्याची आम्ही मागणी करतो आहे, परंतु ते सांगतात की KDMC चे पाणीपुरवठा विभाग हे पाण्याच्या लाईनी खाली करून देत नाही, तोपर्यंत आम्ही हे नाळे पूर्ण करू शकत नाही. आता त्यांना महानगरपालिकेपासून MIDC च्या अधिकाऱ्यांपासून यांच्यापासून त्रास आहे असं ते लोक म्हणत आहेत. आता या तिघांच्या याच्यामध्ये लोक भरडले जात आहेत, लोकांना त्रास होत आहे. ह्या नाळ्यांच्या अपूर्ण कामांमुळे लोकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी जात आहे, परंतु यांना त्याच्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं लेणंदेणं नाही. वारंवार आम्ही पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आयुक्त तर ते महानगरपालिकेत बसून शाखा चालवत आहेत असं आमचं म्हणणं आहे आणि ते चालवत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये ते लोक फक्त महानगरपालिकेचे आयुक्त हे शिवसेनेचं काम करतायत का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले सर्वसामान्य जनतेचं काम करतायत हे काही आम्हाला समजलेलं नाही. आणि त्यामुळे आता झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी ही सिरीज 1 आहे, त्याच्यानंतर सिरीज 2-3 असे प्रकारचे येणार आणि त्यानंतर रस्त्यावर उतरून आयुक्तांना आम्ही घेराव करणार आणि वेळोवेळी आम्ही लोकांच्या जनहितासाठी आंदोलनं करणार, याचा आपल्या सर्वांना येणाऱ्या काळात दिसणारच आहे. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.